फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत महाराष्ट्र लॉ सीईटी मीन्स मराठी लॉ सीईटी चा अभ्यासक्रम। फ्रेंड्स, वीडियो पूर्ण बघा, लाइक कमेंट शेयर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। तर फ्रेंड्स, या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी मीन्स मराठी लॉ सीईटी चा अभ्यासक्रम पूर्ण पाहणार आहोत। अभ्यासक्रम म्हणजे विषय कोणते आहेत, गुण किती आहेत, एग्जामचा ड्युरेशन किती आहे, निगेटिव मार्किंग आहे का, हे सर्व प्रश्न या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्यांची उत्तरं मिळणार आहेत। तर चला आपण पाहूया पेपरचे स्वरूप। हा पेपर एकूण 150 गुणांचा असणार आहे। तर सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील, मीन्स ऑब्जेक्टिव टाइप असेल। प्रत्येक प्रश्नाला एक गुण, म्हणजे 150 प्रश्न आणि 150 गुण असतील। आता हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तासांचा म्हणजे 120 मिनिट वेळ असणार आहे। आता वेळेचे योग्य नियोजन करून तुम्ही हा पेपर सोडवू शकता। आता विषय कोणते आहेत, तर खालील विषयांमध्ये हा अभ्यासक्रम विभागला जाणार आहे। तर 3 वर्षीय पदवी, 3 वर्षीय LLB अभ्यासक्रम जो आहे त्यासाठी सीईटीचा अभ्यासक्रम आणि विषय गुणांचे विभाजन आपण आता पाहणार आहोत। तर 3 वर्ष LLB अभ्यासक्रमासाठी विषय आहेत सीईटी साठी लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, मीन्स मराठी मध्ये आहे त्याचा अर्थ वैधानिक योग्यता आणि कायदेशीर रिझनिंग। इंग्लिश, इंग्रजी हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामध्ये ग्रामर सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातील। त्यानंतर आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, जे आता सध्या चालू आहे सामान्य जनरल नॉलेज त्याबद्दल असेल। आणि लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी। आता किती गुण असतील, कोणत्या विषयासाठी किती गुण, वर किती प्रश्न विचारले जातील, किती गुण प्रत्येक विषयाला असतील। तर नंबर 1 वर आहे कायदेविषयक अभिवृत्ती, मीन्स लीगल ऍप्टिट्यूड। यामध्ये कायद्याचे सर्व लॉ बद्दल संपूर्ण माहिती विचारल्या जातील, त्याला गुण असतील 30 गुण। आणि नंबर 2 वर आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, मीन्स जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स। हे सर्वांनाच माहिती असते की जनरल नॉलेज मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील, तर त्याला गुण आहेत 40 गुण। आता नंबर 3 वर आहे तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग। यामध्ये सर्व बुद्धिमत्तेवर प्रश्न असतात, त्याला गुण असतील 30 गुण। आणि 4 नंबर आहे इंग्रजी, मीन्स इंग्लिश, त्यामध्ये ग्रामर, एरर, सिनोनिम, अँटोनिम हे सर्व प्रश्न विचारले जातील, त्याला एकूण गुण 50 गुण आहेत। आणि तसे एकूण गुणाची परीक्षा असेल 150 गुण आणि 150 प्रश्न। आता 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, सीईटीचे विषय आणि गुणांचे विभाजन आता आपण पाहणार आहोत। तर विषय आणि गुण पाहूया। नंबर 1 वर आहे कायदेविषयक अभिवृत्ती, मीन्स लीगल ऍप्टिट्यूड, गुण आहेत 40 गुण। यामध्ये सुद्धा लॉ बद्दल माहिती विचारण्यात येतील कायद्याबद्दल। नंबर 2 वर आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, मीन्स जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, याला गुण असतील 30 गुण। आणि नंबर 3 वर आहे विश्लेषणात्मक कारणे, मीन्स लॉजिकल रिझनिंग, याला गुण आहेत 40 गुण। आणि नंबर 4 वर आहे इंग्रजी, इंग्लिश, याला गुण आहेत 30 गुण। आणि नंबर 5 वर आहे 5 इयर्स साठी, नंबर 5 हा सामान्य गणित, हा एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे, बेसिक मॅथेमॅटिक्स। यामध्ये सर्व तुम्हाला बेसिक मॅथेमॅटिक्स मीन्स 10वीचं मॅथेमॅटिक्स विचारलं जाणार आहे, तर याला एकूण गुण आहे 10 गुण, असे एकूण गुण 150। तर फ्रेंड्स, ही होती मराठी लॉ सीईटी बद्दल संपूर्ण माहिती। थँक्यू।